नमस्कार आयपीएल च्या रणसंग्राम कार्यक्रमात मी रफिक आणि निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. निलेश, आजचा जो सामना होतोय हा काहीतरी विशेष असा सामना नक्कीच ठरणार आहे, कारण ह्या एका ब्रेक नंतर सुरू झालेल्या आयपीएल नंतर आपल्याला आज शारजामध्ये पहिला सामना आज बघायला मिळणार आहे. आणि पहिला सामना तोही शारजामध्ये, आणि त्यात कोणत्या दोन संघात, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. दोन्ही संघात आपण बघितलंय की धडाके पाच फलंदाज आहेत. दोन्ही संघातले बॅट्समन आज बॉलरला नक्कीच वैतागून ठेवतील आणि आज आपल्याला बॉल स्टेडियमच्या बाहेर नक्कीच बघायला मिळू शकतो. चला आपण जाऊया शारजाला आणि बॉल कलेक्ट करून घेऊया. आता आपण बोलूया ते बँगलोर विरुद्ध चेन्नईचा आजचा जो सामना होतोय त्या सामन्याबद्दल. एकूणच आपण बघितलंय की आयपीएलच्या पहिल्या सीझन पासून हे दोन्ही संघांचं नाव नेहमीच चर्चेत राहिले. एकीकडे कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी, तर दुसरीकडे विराट कोहली आपल्याला नेतृत्व करताना बघायला मिळतात. विराट एक अग्रेसिव्ह कॅप्टन म्हणून नक्कीच त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु ह्या दोन्ही संघातले सामने नेहमीच विशेष असे ठरलेले असतात. त्यांच्यातला तो अग्रेशन जरी असलं तर ते एक मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही संघात आपल्याला बघायला मिळतात. एकूणच आयपीएलचा इतिहास बघितला तर दोन्ही संघ कुठे राहिलेले आहेत, नेमके किती सामने खेळलेत आणि कोणाला किती विजय मिळालेत हे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू. अगदी बरोबर, दोघं जण जे खेळतात ते एकाच टीममध्ये, एकाने दुसरा कर्णधार तयार केलाय असं सुद्धा म्हणणं काही चुकीचं ठरणार नाहीये. धोनीच्या छत्रछायाखाली विराटनी मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्यामुळे तो कर्णधार पदावरती आला होता. एकदा नजर टाकूयात दोघं जण एकमेकासमोर किती वेळा खेळलेत. दोघांच्या मध्ये झालेत आत्तापर्यंत 27 वेळा ते खेळले, 27 मॅचेस झाल्यात. आरसीबी त्यातलं 9 वेळा जिंकलेलं आहे आणि सीएसके चेन्नई जिंकले 17 वेळा, एक मॅच त्यांची नो रिझल्ट होती. नक्कीच चेन्नईचं म्हणजे धोनीचं पाड कोहलीच्या तुलनेत जड आहे आणि का नसावं, कारण चेन्नईकडे काय काय प्लेयर्स त्यांनी भरून ठेवले, तितक्या 14 सीझनमध्ये त्यांनी कमवलेत ते प्लेयर्स आणि त्यांनी ते प्लेयर्स घडवलेले आहेत. त्यांना एक अंकलवाली टीम म्हणून मध्ये मीम सुरू झाले होते की सगळे एजेड प्लेयर्स त्यांच्याकडे आहेत, परंतु एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स नक्कीच बोलतो. आता आपण बोलूया ते आजच्या पिचबद्दल. नक्कीच ह्या पिचबद्दल बोलावं लागेल, कारण आपण बघितलंय याच्या आधीच्या सीझनमध्ये सुद्धा जो UAE मध्येच खेळवला गेला होता, शारजाने कमाल आणली होती. लोकांना वाटत होतं की या स्टेडियमवर मॅचेस व्हाव्या, कारण रन्स बघायला लोक येतात. 2020चे सामने आहेत तर नक्कीच रन्स बघायला आवडतील. तर आज काय असू शकतं, एकूणच शारजाचा रिझल्ट काय असू शकतो? अगदीच खरंय, आपण मागच्या 1-2 एपिसोड पूर्वी म्हटलं होतं पाऊस पडत नाही शारजामध्ये, बरोबर, पण आज हा रन्सचा पाऊस नक्कीच पडणार आहे. कारण अक्षरशः डेड पिच म्हटलं जातं, ग्रेव्हयार्ड ऑफ बॉलर्स असं देखील त्याला एक उपाधी मिळालेली आहे, असं हे विकेट आहे. तर शारजा स्टेडियमसाठी जे तुम्ही म्हणाल, जर तुम्हाला म्हणशील विकेट कोणाला साथ देईल, तर नक्कीच हे बॅट्समनचं विकेट आहे, बॅटिंगलाच साथ देईल, बॅटिंगलाच साथ देईल. आणि शारजा तसं बघितलं तर स्टेडियम पण छोटं आहे, म्हणजे बाउंड्री खूप जवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला रन्सही जास्त बघायला मिळतात. त्यामुळे टॉसवर खूप महत्वाचे निर्णय ठरू शकतात, आजच्या सामन्यात टॉस खूप निर्णायक ठरू शकतो. तर काय वाटतं, एकूणच धोनी कॅप्टनची मेंटॅलिटी आपल्याला माहिती आहे की ते काय विचार करतात, नक्कीच पुढचा विचार करत असतात, पुढे सामन्यात काय होऊ शकतं याचा आधीच अंदाज धोनीने किंवा कोहलीने दोघंही कॅप्टन बांधताना आपल्याला दिसतात. एकूणच आपण त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये बघितलंय की असे निर्णय ते बऱ्याचदा घेत असतात. तर आज टॉस जिंकल्यानंतर दोघांकडून काय निर्णय अपेक्षित आहे? अगदी खरं आहे, दोघं जणही अहेड ऑफ टाइम्स जसं तू म्हटलास त्याच्यामध्ये असतात, पण ह्या ग्राउंडवरती 200 रन देखील पुरेसे नाही आहेत. जर तुम्ही 200 केला आता रिलॅक्स होऊ तसंही होऊ शकत नाही, 200 सुद्धा चेस होऊ शकतो. याच ग्राउंडवरती मी तुला सांगतो, 226 हायएस्ट स्कोर, आयपीएलमधला हायएस्ट स्कोर होता, राजस्थान रॉयल्सनी तो केला होता, बरोबर. त्यामुळे 200 सुद्धा इथे कमी पडणारे आहेत. पण टॉस जर कोण जिंकेल, जो कर्णधार जिंकेल, तर पहिली त्यांनी बॅटिंगच घ्यावी, कारण मग डोक्यात ठेवू शकतो की मला 250 पर्यंत करायचं आहेत बाबा. आणि जर 220, 225, 230 पर्यंत जरी पोहोचलात तर कुठे तर थोडंसं तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनला असू शकता, पण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच करावी. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय हा दोन्ही संघांसाठी तसा जर पाहिला तर फायद्याचा ठरू शकतो. आपण आता येऊयात ते प्लेइंग इलेव्हनकडे. तर काय वाटतंय, आरसीबी आज एक त्यांना म्हणजे पराभवाची पण ह्या एका ब्रेकनंतर त्यांना मिळालेला आहे पराभव, त्याच्यात शॉकमध्ये असू शकतो विराट कोहली. तर काय वाटतंय, एकूणच आज आरसीबी काय प्लेइंग इलेव्हन घेऊन मैदानात उतरेल? तू अगदी खरं म्हणालास, विराट कोहली शॉक मध्येच जगतो, पण शॉक मध्ये तो नाहीये, उलट झालंय. तो ग्राउंडवरती जास्त वेळ घालवतोय, तो फिल्डिंग जास्त करतोय, तो नेटमध्ये प्रॅक्टिस त्याने जास्त वेळ केली आहे, त्यामुळे त्याला कळलंय की असं रिलॅक्स होऊन चालणार नाही, ही वेळ आहे. 10 पॉईंट आपल्याकडे आहेत, आपल्याकडे टीम चांगली आहे, सगळ्यांचा परफॉर्मन्स होत आहे, त्याचं मध्येच सोडून चालणार नाही त्याला कळलंय. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलंय या आयपीएल नंतर मी या संघाचा कर्णधार राहणार नाहीये, त्यामुळे जाता जाता जसं सचिनला सगळ्यांनी एक विदाई म्हणून वर्ल्ड कपची ट्रॉफी दिली होती,
तसं आरसीबी नक्कीच डोक्यात असेल की जाता जाता आपण एक ह्या आपल्या कर्णधाराला ट्रॉफी मिळवून द्यावी, त्यामुळे त्यांनी एकदम तसा चिडून जागा झालेला आहे आणि काहीतरी वेगळाच आपल्याला दिसेल कदाचित आजच्या मॅचमध्ये असं म्हणूयात, अशी अपेक्षा करूयात. नजर टाकूयात टीमवरती. विराट कोहली स्वतः देवदत्त पडिकल बरोबर ओपन करेल, दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. परवाच्या मॅचला परवाची ज्यांची जी मॅच झाली अगदी 92 KKRने त्यांना ऑलडाऊन केलं होतं, होऊ शकतं अशी एखादी मॅचेस. आणि खरं मी तुला सांगू, मी स्वतः क्रिकेट खेळलो आहे, क्रिकेटर आहे, तर अशी एखादी मॅच तुम्हाला मिळणं फार गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्ही ना गडबडून जागे होता, जशी ही टीम आता झाली आहे. प्रॅक्टिसमध्ये तरी तशी दिसते की आता ते असं खेळणार की गॉट नथिंग टू लूज, आपल्याला प्रत्येक सामना जिंकायचा आणि प्लेऑफ्समध्ये जायचं आहे अशा हिशोबात. त्यामुळे ते त्यांना वेकअप कॉल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसा त्यांना ह्या टीमला मिळाला आहे. तर विराट आणि देवदत्त पडिकल दोघंजण ओपन करतील, त्यामधून असेल श्रीकर भरत, हा त्यांनी विकेट कीपर जो नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे तो 3 येऊ शकतो, कारण ती जागा भरणारा कोणी नाही. एबीला यांना एक्स्ट्रा प्रेशर अजून द्यायचं नाही आहे. हे पुढे जाऊन प्ले ऑफमध्ये आपण बघू शकतो की तिथे मग बहुतेक कदाचित ग्लोज एबीकडे परत येतील, पण आत्ता तरी त्याच्याकडेच असावे असं मी म्हणेन, कारण थोडंसं वर्कलोड मॅनेजमेंट त्यांनी करायला पाहिजे या सिच्युएशनला. त्यानंतर रजत पतीदार असू शकतो टीममध्ये. ग्लेन मॅक्सवेल 277 त्यांनी या टीमसाठी या मोसमात केले, जे की 7 फक्त त्यांनी 7 7 बॅटिंग करून 277 त्यांनी जमवलेले आहेत, त्यामुळे ते एक महत्त्वाचं नाव आहे. त्याच्यानंतर ABD Villiers संघामध्ये आहेत, तोही चांगले रन्स करेल. ग्राउंड छोटं आहे जसं आपण म्हणतो 360 degrees, तर सगळीकडे रन्स करू शकतो. हर्षल पटेल या संघामध्ये असणारे 17 आत्तापर्यंत त्यांनी काढलेत, त्यामुळे चांगल्या फॉर्ममध्ये हर्षल पटेल आहे. त्याचा उपयोग देखील चांगला करून घेतोय विराट. त्याच्याबरोबर असेल डॅनियल सॅम्स, मोहम्मद सिराज आणि कायल जेमिन्सन, हे 3 लाईनीमध्ये असतील. जेमिन्सनचं नाव थोडंसं काही विचित्र कारणांमुळे जरा चर्चेत आलं होतं, पण ती काही विशेष चर्चा करण्यासारखी गोष्ट नव्हती. ज्यावेळेस त्यांच्या हातात बॉल बॅट असते त्यावेळेस त्यांना जे ते करायचं ते करून दाखवतात. आणि त्यानंतर युजवेंद्र चहलचं नाव मी पुन्हा घेईन. ग्राउंड छोटं आहे पण चहल इथे उपयुक्त ठरू शकतो. नक्कीच चहल उपयुक्त ठरू शकतो. आता आपण बोलूया ती चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग 11 बद्दल. तर काय वाटतं एकूणच आज धोनी कोणते 11 घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे? अगदी खरंय, चेन्नईच्या टीम आपण एकदा नजर टाकूयात. मगाशी तू म्हणाला होतास अंकल टीम, तर मला तुला खरंच सांगायचं कारण काय आहे ते आपण एकदा जाणून घेऊया. पण सर्वात पहिलं ते कारण सांगायच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे या टीमसाठी एज इज जस्ट नंबर. बरोबर, तेवढा आकडा आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी काही नाही आहे. आपण बघितलं फाफ डुफ्लिसिस 37 आहे, मोईन अली 34 आहे, रायडू 35 आहे, सुरेश रैना 34 आहे, MS धोनी स्वतः 40 आहे, डेव्हन ब्रावो खूप महत्वाचं नाव त्यांच्या संघात आहे, तोही 37 आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ही महत्वाची जी 5-6 नावं आहेत ती 35+ आहेत. बरोबर, यांना काहीही फरक पडत नाही. तो रैना तेवढाच जास्त हरण्यासारखा उड्या मारतो, तो रायडू त्याच पद्धतीने बॅटिंग करतो, तो ब्रावो तेवढाच जास्त जल्लोष करतो. त्यामुळे जसं वय खऱ्यांचं वाढतं आहे ती मॅच्युअर टीम होती, अंकल टीम असं म्हटलं गेलं होतं, पण त्याचा फक्त फरक त्यांना काही विशेष पडलाच नाहीये, फक्त नंबर आहे त्यांच्याकरता. बरोबर, याच्यामध्ये परत आपण ऋतुराज गायक आणि फाफ डुप्लिसिस हे दोघं जण ओपन करतील. अप्रतिम बॅटिंग केली होती ऋतुराजने, 88 केला होता. खूप मॅच्युरिटी दाखवतोय तो, मॅच्युअर बॅट्समन म्हणून तो पुढे येतोय आणि तेही गरजेचं आहे त्याच्याकरता, कारण जर त्याला पुढचं क्रिकेट खेळायचं असेल तर इथे कुठेतरी सेटल व्हावं लागेल. या टीममध्ये जर तो सेटल झाला आणि आपण बघितलं आता ह्याचा जो कर्णधार आहे तो इंडियाचा मेंटॉर म्हणून पुढे काम करणार आहे, ॲटलिस्ट T20 तर आहेच आहे, त्यामुळे लक्ष हे त्याच्याकडे राहणारच आहे. त्यामुळे ऋतुराजला संधी पण खूप चांगली आहे. फाफ ऋतुराज मी म्हटलं त्याप्रमाणे ओपन येतील. मोईन अली 3 नवीन इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये मोईन 3 येऊ शकतो. अंबती रायडू आणि सुरेश रैना हे बॅक टू बॅक दोघं जण येतील, कारण ते रनिंग बिटवीन विकेट सुद्धा चांगलं आहे त्यांचा, सिंगल सोडू शकतात, हवं तेव्हा मोठे शॉट्स देखील खेळू शकतात. नक्कीच, त्यामुळे हे दोघं बॅक टू बॅक असणार. MS धोनी स्वतः येणार आहे बॅटिंगला. MS धोनी अजून सुद्धा वय वाढलंय, जसं आफ्टर 35 मी म्हणेल 35 तो स्पिनर्सला त्याला खेळायचा त्यांनी अंदाजच बदलून टाकलेला आहे. तो खूप चाचपडत खेळतोय स्पिनर्सला, जे की त्याच्याकडे अपेक्षा नव्हतं. पहिले जे अग्रेशन होतं ते ऑब्व्हियसली वयानुसार थोडंसं कमी होईल, पण म्हणून तो आजकाल खालती खालती खेळायला लागतो. ज्यावेळेस पेस बॉलर येतात डेथ ओव्हरमध्ये देतात त्यावेळेस तो हाणामारी करण्यासाठी येतो, त्यावेळेस नंबर तो खालती खालती नेत चाललाय. त्याच्यानंतर येईल तो रवींद्र जडेजा, डेव्हन ब्रावो हे दोघेही ऑलराऊंडर संघामध्ये आहेत, बॅक टू बॅक ते दोघं येतील. शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जॉश हेझलवूड ही त्यांची बॉलिंगची साईड असू शकते. बरोबर, सॅम करन बद्दल तुला मला सांगायचं आहे या संघामध्ये. सॅम करन आता त्याचं क्वारंटीन टाईम संपलेला आहे, त्यामुळे त्याला मला बघायला आवडेल, पण त्याकरता मग त्यांना जॉश हेझलवूड कोणाला एकाला सॅक्रिफाईस करायला लागेल. बरोबर, किंवा डेव्हन ब्रावोला सॅक्रिफाईस त्यांनी केलं पण होतं. आपण बघितलं की ब्रावो मधल्या काळात संघामध्ये नव्हता, पण सॅम हा संघाचा भाग होता, कारण तो बॅटिंगही करतो,
बॉलिंगही करू शकतो, त्यामुळे जर तो संघामध्ये आला तर दोघांपैकी एक नाव नसेल असं मला वाटतंय. नक्कीच. आपण बघितलंय चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन बघितलंय. आपण नुकतंच आता बोललो की धोनीचं वय जरी 40 असलं पण एक स्टायलिश धोनी ह्या पूर्ण सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि धोनीचं ग्राउंडवर असणं किती महत्वाचं आहे हे चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण संघाकडे बघून मिळतं. कारण त्याच्याकडून ती ऊर्जा मिळते पूर्ण संघाला आणि कुठेतरी त्याचाच फायदा भारतीय संघाला सुद्धा तो ॲज अ मेंटर ज्यावेळी जाईल त्यावेळी नक्कीच होईल असं आपल्याला वाटतं. आपण आता बोलूया ते स्टार प्लेयर्सबद्दल. काय वाटतं एकूणच आज आरसीबीसाठी स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर कोण ठरेल? बॅट्समनमध्ये मी दोन नावं घेईन आरसीबी करता. एक तर देवदत्त पडिकल आणि दुसरं ग्लेन मॅक्सवेल. कारण ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्मात आहे आणि परत असं म्हण आपण सुरुवातीला म्हटलं होतं ज्यावेळेस पहिली मॅच आरसीबी खेळत होतं की अरे ह्याला कुठे घेतला, पण त्याचं आणि त्याच्या कॅप्टनचं म्हणजे रोहितचा यांच्या कर्णधाराचं जे बॉन्डिंग आहे ते खूप चांगलं आहे. विराट बरोबर त्याचं खूप चांगलं जुळतं त्याच्यामुळे तिथे ते त्याला परफॉर्मन्स करायला उद्युक्त करतं आणि त्याप्रमाणे त्यांनी परफॉर्मन्स केला आहे. एबीचं पण नाव मी घेईन पण त्यापर्यंत वेळ येईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आलं तर तो नाव त्याचं घ्यावंच लागेल आपल्याला. बॉलरमध्ये म्हणशील तर दोन नावं माझ्याकडे आहेत, मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहल. या दोघांची गेल चहल मी परत म्हणतोय छोटं ग्राउंड आहे पण त्याला ना तो असा तो लालूच दाखवून ना छोट्या ग्राउंडचा फायदा म्हणून तुम्हाला वरती मारायला लावतो आणि विकेट्स घेतो, ही कला त्याच्याकडे आहे. त्यामुळे चहलचं नाव इथे मला घ्यायचं आहे. आरसीबीच्या ऑलराऊंडरमध्ये म्हणशील तर फक्त एकच नाव माझ्यासमोर येतं, ते हर्षल पटेल. तोच एक ऑलराऊंडर म्हणून बॅटिंग बॉलिंग दोन्ही करू शकतो म्हणून. नक्कीच. आता आपण बघूया की चेन्नई सुपर किंग्सचे स्टार प्लेयर्स कोण आहेत. आपण बघितलं की चेन्नई सुपर किंग्सचा संघ ह्या सीझनमध्ये तरी नक्कीच धमाका करताना आपल्याला दिसतोय आणि याच्या आधी सुद्धा त्यांनी 3 वेळा IPL जिंकलेलं आहे तर त्याच्यामुळं चेन्नई सुपर किंग्सकडे किंवा धोनीकडे तो अनुभव आहे. आपण स्टार प्लेयर्सबद्दल बोलूया, काय वाटतं आज स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर कोण ठरेल आजच्या सामन्यात? CSK साठी बॅट्समन पुन्हा दोन नावं घेऊयात आपण, ऋतुराज आणि सुरेश रैना. ऋतुराज गायकवाड आणि सुरेश रैना दोघांची नावं आवर्जून घ्यायची असं मला वाटतंय. बॉलरमध्ये म्हणशील तर जॉश हेझलवूड ह्याचं नाव मी प्रामुख्याने घेईन कारण ग्राउंड जरी छोटं असलं तरी हा त्याची लेंथ तेवढी अल्टर करू शकतो, पटकन ॲडॉप्ट करू शकतो. त्याच्याचबरोबर शार्दुल ठाकूर हे नाव मला अतिशय महत्त्वाचं वाटतं बॉलिंगमध्ये जोपर्यंत CSK कंचन आहे आणि त्याला योग्य वेळीसुद्धा धोनी आता त्याच्या बॉल सोपवतो की आता तुझी जबाबदारी आहे आणि तो पार करून दाखवतो, त्यामुळे ही दोन नावं घेऊयात. ऑलराऊंडरमध्ये रवींद्र जडेजा ऑल टाईम हिट, त्यामुळे जड्डूजीपेक्षा दुसरं कोणी ऑलराऊंडर होऊ शकत नाही त्यांच्याकडे. आपण बघितलंय, आपण या पिचबद्दल बोललोय, शारजाचं पुन्हा एकदा पिच आहे, त्याच्यानंतर दोन्ही संघाचं प्लेईंग इलेव्हन बघितलंय, स्टार प्लेयर्स डिस्कस केलेले आहेत. आता वेळ ती प्रोजेक्टेड स्कोर सांगण्याची. एकूणच प्लेईंग इलेव्हन बघितल्यानंतर आणि हे स्टेडियम बघितल्यानंतर काय वाटतंय आज स्कोरबोर्डवर काय स्कोर बघायला मिळू शकतो? आज मी आकडा आता पुढे नेणार आहे. आपण 130-150 अशामध्ये जे अडकत होतो तर या ग्राउंडसाठी माझं प्रेडिक्शन जाणार 180-190 पर्यंत आहे. म्हणजे तेवढे रन्स तरी ते अपेक्षित व्हायला पाहिजेत आणि होतील असा एक अंदाज आहे. 190 तरी होतील असं आपण धरून चलूया की 190 तरी स्कोर आपल्याला बघायला मिळू शकतो. उद्या दोन सामने होते आहेत कारण उद्या शनिवारी आहे डबल हेडर. त्यातला पहिला सामना कुठे होतोय आणि कोणत्या दोन संघात खेळवला जाणार आहे पहिला सामना? यस, पहिली मॅच जसं म्हटलं डबल हेडर, ती दुपारी होणार आहे 3:30 ती आहे दिल्ली अगेन्स्ट राजस्थान या दोन संघामधली आहे आणि ती होणार आहे शेख जाईद स्टेडियमवरती दुपारी 3:30. येस, शेख जायद स्टेडियम अबुधाबीमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्या सामन्याचं विश्लेषण घेऊन उद्या आपण भेटतोय 11:00 तोपर्यंत तुम्ही सर्व ताज्या बातम्या पहा फक्त सकाळवर.